फ्रेंड्स, मी श्रावणी गुजस मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक खास अशी आपल्या लहानपणीची रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे मुरंबा। ही मुरंबा रेसिपी कशी बनवायची ते आज आपण, त्याआधी जर तुम्हाला अशा माझ्या नवनवीन जर रेसिपी बघायच्या असेल तर प्लीज माझ्या गुजस मेजवानी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट्स करा माझ्या रेसिपीला आणि शेअर करायला विसरू नका। तर ही मुरंबा ही रेसिपी आपण आज इन्स्टंट मुरंबा बनवणार आहोत। ॲक्च्युली मुरंबा दोन पद्धतीने केला जातो, एक पारंपरिक आणि एक इन्स्टंट। तर आज आपण इन्स्टंट मुरंबा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। ही जी मुरंबा ही रेसिपी आहे ती मला आजोबांनी माझ्या शिकवली होती। माझ्या आजोबा खूप छान मुरंबा बनवायचे। लहानपणी मला खूप मुरंबा आवडायचा, तर माझ्या आजोबा मला खूप पण ही माझी रेसिपी दाखवली आहे मुरंब्याची, की किती प्रमाण घेतलं पाहिजे साखरेचं, कोणते कैऱ्या घेतल्या पाहिजे आणि कसं प्रमाण घ्यायचं, किती शिजवायचं, किती पाक करायचा मुरंब्यासाठी, हे सर्व मला आजोबांनी शिकवलं आहे। तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुरंब्याची रेसिपी। मुरंब्यासाठी लागतात ह्या 1 किलो तोतापुरी मी कैरी घेतलेल्या आहेत। या तोतापुरी कैऱ्या कच्च्या घ्यायच्या, पिकलेल्या घ्यायच्या नाही। तर मुरंबा तुम्हाला जास्त काळ टिकून ठेवायचा असेल तर तुम्ही कच्ची कैरी घेतली पाहिजे। जर तुम्ही पिकलेल्या घेतल्या तर तो लवकर खराब होऊ शकतो, त्यामुळे कच्च्या कैऱ्या घ्या। आणि आता आपण ह्याची सालं काढून घेणार आहोत। ह्या साली काढून घेतो आहे, तुम्ही स्लायसरने ह्याच्या साली काढून घ्या अशा प्रकारे। पूर्ण साली काढून घेतो आहे आणि ह्याला तुम्ही तोतापुरीच कैरी घ्यायचा। तोतापुरी कैरीचाच मुरंबा खूप छान होतो, दुसरा कुठल्या कैऱ्या घेऊ नका। तोतापुरी कैरीचाच मुरंबा खूप छान होतो आणि अप्रतिम त्याची चव होते, म्हणून तोतापुरीच कैरी घ्या। अशा प्रकारे बघा माझ्या कैऱ्यांची सालं काढून झालेली आहेत। आता या आपण किसून घेणार आहोत किसणीवर। तुम्हाला पाहिजे तुम्ही फोडीचाही मुरंबा करू शकता। मला किसणीवर किसून केलेला मुरंबा खूप आवडतो म्हणून मी तो करते। अशा प्रकारे मी आता कैऱ्या किसून घेते, सर्व बाजूने कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत। किसलेला जो मुरंबा असतो त्याची चव खूप अप्रतिम असते आणि खूप छान लागतो, लहान मुलंही खाऊ शकतात, म्हणून मी किसून मुरंबा करते आहे। अशा प्रकारे माझं किसून झालेलं आहे आता कैऱ्या। आता आपल्या कैऱ्या किसून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आपण एक डबा पूर्णभर किसून कैरी घेतलेली आहे। एक डब्याला आपण पाऊण डबा साखर घेणार आहोत। तुम्हाला पाहिजे असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। मी इथे पाऊण डबा साखर घेतलेली आहे, मला गोड थोडं कमी पाहिजे आहे। तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही समान प्रमाण घेऊ शकता, एक डबा साखर, एक डबा कैरीचा किस। आता मी एका कढईमध्ये हा जो इन्स्टंट आपण जो मुरंबा बनवणार आहे तो आधी कैऱ्या ज्या आहेत आपण त्या चांगल्या तुपात परतून घेतो आहे। तूप इथे टाकल्यामुळे छान अतिशय आपल्या मुरंब्याला चव येणार आहे आणि खूप छान स्मेल येणार आहे। त्या तुपामध्ये आपण टाकले आहेत 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे। लवंग आणि दालचिनीच्या तुकड्यानेही मुरंब्याला खूप छान अप्रतिशय चव येतं आणि सुगंधही छान येतो आणि वर्षभर टिकण्यासाठी मदतही होते, त्यामुळे लवंग आणि दालचिनीही नक्की टाका। आता आपण हा तुपामध्ये छानपैकी परतून घेणार आहे। सॉफ्ट आपण हा कैरीचा किस परतून घेतोय। आता हा पूर्णपणे कैरीचा किस परतून येतोय, परतला जातोय आणि पूर्ण सॉफ्ट झाला आहे। आता आपण थोड्या वेळाने त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला किस मऊ झाला पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये साखर ऍड करूया। आता जी पाऊण डबा साखर घेतली होती मी त्यामध्ये टाकलेली आहे, म्हणजे 1 किलो कैरीला तुम्ही 1 किलो साखर घ्यायची आहे। तुम्हाला पाहिजे तर 1 किलोही घेऊ शकता समप्रमाणात। आता ही पूर्णपणे मिक्स करायची आहे, थोड्या वेळाने साखर वितळू लागणार आणि थोडा पाणी सोडणार आहे साखर। हे बघा हळूहळू मिश्रण पातळ होऊ लागलं आहे आणि पूर्ण साखर त्यामध्ये मिक्स होऊ लागले आहे। आता ह्याच्यामध्ये कलरसाठी तुम्ही थोडीशी हळद पावडर टाकू शकता आणि थोडीशी मी ते वेलची टाकते, कारण वेलची खूप छान स्मेल येणार आहे अजून आपल्या मुरंब्याला, म्हणून मी इथे 2 वेलच्या अशाच कुटून टाकलेल्या आहेत कच्च्याच। आणि त्याच्यामध्ये थोडासा कलर तुम्हाला छान
पिवळा कलरचा पाहिजे असेल छानपैकी, तर आपण त्यासाठी कलरसाठी थोडंसं आपण आयुर्वेदिक अशी आपली घरची हळद टाकायची आहे, त्याने पण खूप छान कलर येणार आहे. तुम्ही इथे आर्टिफिशियल बाहेरचे कलर टाकू नका, हळद टाका, हळदीने पण खूप छान आपल्याला मुरंब्याला कलर येईल आणि खूप नॅचरल असा आपला मुरंबा तयार होईल. आता बघू शकता तुम्ही किती छान असा हळदीचा कलर आलेला आहे पिवळा, म्हणून तुम्ही हळद टाका. आता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिश्रण आटून घ्यायचं आहे. आटून म्हणजे त्याचा आपल्याला एक तरी पाक तयार करायचा आहे या मिश्रणाचा. सतत ढवळत राहायचं आहे. मीडियम गॅसवर करणार आहोत, गॅस फास्ट करायचा नाही तर मुरंबा खालून पूर्ण लागण्याची शक्यता आहे, म्हणून आपण हे मीडियम गॅसवर आटून घ्यायचं आहे मिश्रण. आणि जास्त गॅस फास्ट केला तर मुरंब्याचा एकदम पाक होईल एकदम, आणि तो घट्ट जास्त होईल, त्यामुळे मध्यम गॅसवर आपण हळूहळू ढवळत राहायचं आहे मुरंबा. ढवळल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटे उकळी काढून घेणार आहे. आणि उकळ काढून घ्यायची आहे. ही बघा 5 मिनिटांनी उकळी आली आहे आपल्या मुरंब्याला आणि छानपैकी उकळी आणून शिजू लागला आहे आपला मुरंबा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण 5 मिनिटं झाकण ठेवून एक उकळी काढून घेणार आहोत. आणि उकळी काढल्यावर तुम्ही बघू शकता पूर्ण आता शिजला आहे आपला मुरंबा आणि आता तो हळूहळू घट्ट होऊ लागेल. हे बघा हळूहळू तुम्ही बघू शकता कलरही चेंज होतो आहे त्याचा, छान लेमन येल्लो कलर येतो आहे आणि हळूहळू तो आटू लागतो आहे. साईडचं जे आहे ते मिश्रण तुम्ही एकसारखं साईडने मिक्स करत जायचं आहे, जो साईडला जो साखरेचा पाक लागतो आहे तो, आणि अशा प्रकारे सारखं सारखं ढवळत राहायचं आहे. आणि आपल्याला आता एक तारी पाक तयार होत येईल. तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं मिश्रण एकत्र होऊ लागलं आहे आणि आपल्याला एक तारीख पाक पाहिजे. आता मी पाक चेक करून बघते, पाक झाला असेल तर आपला मुरंबा तयार झाला असेल. हे बघा एक तारी आपली तयार झालेली आहे, एक तार आपली दिसते आहे, तुम्हाला दिसते आहे ना परफेक्टली परफेक्टली आपली एक तार तयार झालेली आहे. आता हा आपला मुरंबा तयार आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि गॅस बंद करून मग थोड्या वेळानंतर बघाल तर तुमचा मुरंबा पूर्णपणे सुकलेला असेल. आता तुम्हाला असं वाटत आहे की तो थोडासा त्यामध्ये पाण्यासारखा आहे, थोडासा त्यात आहे साखरेचा पाक आहे, पण तो जसा थंड होईल तसा साखरेचा पाक आळेल आणि मग तो आपल्याला एकदम सुका सुका असा आपल्याला मुरंबा तयार होईल. आळल्यानंतर हा मुरंबा एकदम मस्तपैकी तयार होतो. आता त्याच्यामध्ये आपण वरतून मग वेलची पावडर जायफळ पावडरची पूड टाकलेली आहे. आता तुम्ही बघू शकता बघा थोड्या वेळानंतर थंड थोडा मीडियम थंड आहे. तुम्ही बघू शकता मगाशी किती ओलसर वाटत होता, आता किती सुका वाटतोय आपला मुरंबा. हळूहळू तो अजून सुका होईल. आता आपण हे थंड करायला साईडला ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपला मुरंबा हा तयार झालेला आहे. आता हा आपण थंड करायला ठेवून द्यायचा आहे आणि मग थंड झाल्यावर आपण हा काचेच्या बरणीमध्ये भरून वर्षभर ठेवू शकतो. तुम्हाला पाहिजे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही बाहेरही ठेवू शकता. ही झाली इन्स्टंट पद्धत. पारंपरिक पद्धतीने अशाच प्रकारे पारंपरिक पद्धत आहे, फक्त एवढंच त्यामध्ये वेगळंपण आहे की हा पारंपरिक पद्धत म्हणजे हा सूर्यप्रकाशामध्ये आंबा मुरवला जातो. हा पारंपरिक किसून त्याच्यामध्ये साखर टाकून हा एका टोपामध्ये ठेवून त्याच्यावरती पातळ असं सुती कापड लावायचं आणि झाकण मारून आपण तो 5 ते 6 दिवस उन्हामध्ये ठेवायचं पातेलं. आणि संध्याकाळीच दररोज संध्याकाळी ते पातेलं घरी आणून चमच्याने पूर्ण ते ढवळून घ्यायचं. सुक्या ओला चमचा टाकायचा नाही, सुका चमचा घेऊन त्याने ढवळायचं आणि पूर्णपणे परत पातळ फडका लावून दुसऱ्या दिवशी परत सुकवाय उन्हात ठेवायचं आहे. अशा प्रकारे 5 ते 6 दिवसामध्ये अशा प्रकारे मग तो आपला मुरंबा तयार होईल. हा आपला मुरंबा तुम्ही फवणीमध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून 2 ते 3 वर्षासाठी ठेवू शकता. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने मुरंबा केला जातो. पण आता सूर्यप्रकाश प्रत्येकाच्या घरी नसतो अवेलेबल, प्रत्येकाला पॉसिबल नाही, म्हणून हा मी तुम्हाला इन्स्टंट हा मुरंबा कसा बनवायचा हे दाखवला आहे. तुम्ही बघू शकता आपला मुरंबा आता तयार झालेला आहे आणि किती आता हा पूर्ण सुकला आहे. मग अशा प्रकारे जी मुरंब्याची जर रेसिपी तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमची ही रेसिपी अशी झाली की नाही. आणि माझ्या रेसिपीला कमेंट्स करायला विसरू नका. तसेच गुजस मेजवानीच्या नवनवीन रेसिपी पाहत चला आणि त्याला कमेंट्स करत चला.
आणि चॅनलला सबस्क्राईब करत चाला. परत भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन गुजस मेजवानीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. टेक केअर, बाय बाय. परत भेटूया नवीन रेसिपी घेऊन गुजस मेजवानीमध्ये. बाय बाय, सी यू.